हाय हॅलो नमस्कार. आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण खरं तर पालकांनो ना बऱ्याचदा ऐकतो मल्टिपल इंटेलिजन्स हा शब्द वारंवार कानावर पडत असतो, परंतु याचा अर्थ नेमका काय आणि याच विषयावरती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि याची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेले आहेत. आपल्यासोबत आहेत अमरेंद्र चितळे सर. स्वागत आहे सर तुमचं. आणि काय सांगाल या संदर्भात, अधिक माहिती काय द्याल पालकांना? मल्टिपल इंटेलिजन्स ह्याच्यावरती भरपूर रिसर्च झालेला आहे आणि सगळेजण म्हणजे आपण सगळ्या लहान मुलांपासून ते वयस्कर माणसापर्यंत आपले हे 8 इंटेलिजन्सेस असतात. त्याच्यातला पहिला म्हणजे नॅचरल इंटेलिजन्स, नॅचरलिस्टिक त्याला म्हणतात, की तुम्ही नेचरशी किती जोडले गेलेला आहात, तुमचे ऑब्झर्वेशन स्किल्स कसे आहेत, स्मेल टेस्ट हे म्हणजे हे सगळे स्किल्स त्याच्यामध्ये. आता म्हणजे तुम्ही समजा हाय नॅचरलिस्ट असलात तर तुम्हाला ग्राउंडवरती खेळायला जास्त आवडतं, जिममध्ये जायला नाही आवडत. तुम्हाला खुल्या हवेमध्ये राहायला आवडतं, एसीमध्ये नाही आवडत. तुम्हाला ऑर्गॅनिक फूड खायला आवडतं, तुम्हाला ते प्रोसेस्ड फूड खायला नाही आवडत. म्हणजे असं ते नॅचरलिस्ट. दुसरा असतो व्हिज्युअल इंटेलिजन्स. व्हिज्युअल इंटेलिजन्स म्हणजे की एक म्हणजे तुमची फोटोग्राफिक मेमरी आणि दुसरा म्हणजे तुमचं इमॅजिनेशन, म्हणजे इमॅजिनेशन पॉवर, दॅट इज व्हिज्युअल इंटेलिजन्स. तिसरा आहे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स, म्हणजे तुम्ही तुमची भाषा तुम्ही किती लवकर लँग्वेज पिकअप करू शकता. भरपूरदा आम्ही बघितलं आहे की काही काही मुलं त्यांचा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स, लँग्वेज इंटेलिजन्स इतका चांगला असतो की घरामध्ये जे काय बोलतात लोक ते बरोबर तेच शब्द वापरतात. त्याच्यामुळे घरामध्ये समजा कोणी शिव्या वगैरे समजा देत असेल तर ते मुलं पिकअप करतात. चौथा आहे म्युझिक इंटेलिजन्स, म्हणजे इन जनरल संगीताचा सेन्स किती आहे. बरोबरदा आपण बघतो की संगीताचा सेन्स समजा चांगला असेल आणि लिंग्विस्टिक इंटेलिजन्स समजा चांगला असेल तर मग हे चांगले सिंगर्स वगैरे होऊ शकतात. आणि मग किनेस्थेटिक इंटेलिजन्स असतो, म्हणजे फुल बॉडी मूवमेंट आणि डेलिकेट कामं, म्हणजे भाज्या कापणे, पेंटिंग करणे, ते डेलिकेट कामं, त्याला आपण फाईन मोटर स्किल असं म्हणतो आणि फुल बॉडी मूवमेंटला ग्रॉस मोटर स्किल म्हणतो. तर जनरली तुम्ही बघाल स्पोर्ट्समन जे असतात त्यांचे ग्रॉस मोटर स्किल्स चांगले असतात, म्हणजे फुल बॉडी मूवमेंट. आणि जे डेलिकेट कामं जे करतात, म्हणजे जे काय काय स्पोर्ट्समध्ये शूटिंगमध्ये फाईन मोटर स्किल्स लागतं. इनफॅक्ट गाण्यामध्ये सुद्धा फाईन मोटर स्किल्स लागतं, ॲक्टिंगमध्ये फाईन मोटर स्किल्स लागतं, कारण तुमचे जे हावभाव जे असतात ते सटल चेंजेस जे करतात. पुढचं नेक्स्ट इंटेलिजन्स म्हणजे लॉजिकल इंटेलिजन्स, तुमचं ॲनालिसिस कसं आहे, लॉजिक कसं तुम्ही वापरता. मग आहे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स, म्हणजे की तुमचा सेल्फ रिस्पेक्ट, तुमचं सेल्फ इमेज, गोल ओरिएंटेडनेस कसा आहे. आणि एक इंटरपर्सनल इंटेलिजन्स, म्हणजे तुम्ही लोकांबरोबर कसे आहात, की तुम्ही किती इझिली कनेक्ट करू शकता. हे जे 8 इंटेलिजन्सेस आहेत हे ॲक्च्युली प्रत्येका पेरेंटनी स्वतःच्या मुलांसाठी ॲक्च्युली ते करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला भरपूर गोष्टी कळतात त्याच्यातनं. एकतर मुलाची लर्निंग स्टाईल काय आहे ती कळते, म्हणजे आपण ॲक्च्युली त्याला कसं शिकवायला पाहिजे, त्या मुलाला कसं शिकवायला पाहिजे ते कळतं. त्याच्याचबरोबर तुम्हाला त्याचे पर्सनॅलिटी ट्रेट्स, बिहेवियरल ट्रेट्स वगैरे कळतात. करिअरमध्ये तर ॲक्च्युली असं नाही की मुलं फक्त म्हणजे एक मुलगा फक्त एवढंच करिअर्स करू शकेल. ॲक्च्युली सगळेजणं सगळे करिअर्स करू शकतात, म्हणजे सगळ्या करिअर्सना जाऊ शकतात. पण काही काही असे करिअर्स असतात जे त्यांना म्हणजे त्यांना इझिली जमतं. जसं मी आता तुम्हाला म्हटलं की म्युझिक इंटेलिजन्स आणि लिंग्विस्टिक इंटेलिजन्स आणि फाईन मोटर स्किल्स हे जर समजा 3 चांगलं असेल तर मग त्या मुलाला सिंगिंग क्लासेस लावायलाच पाहिजेत. ग्रॉस मोटर स्किल्स समजा चांगले असतील तर ते स्पोर्ट्समध्ये टाकायलाच पाहिजे. लॉजिकल इंटेलिजन्स समजा चांगला असेल तर मग त्या मुलाला प्रोग्रॅमिंग वगैरे चांगलं जमेल. भरपूरदा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स आणि लॉजिक समजा चांगलं असेल तर मग ते मूल ॲक्च्युली लँग्वेजेसमध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेटेड ग्रॅमरसुद्धा तो मुलगा नीट शिकू शकेल. आणि असे भरपूर परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स आहेत. ह्या इंटेलिजन्स टेस्टवरनं थोडंसं पेरेंटिंगबद्दल पण कळतं की आता इंट्रापर्सनल इंटेलिजन्स जे मी तुम्हाला म्हटलं की जे सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ इमेज, ते समजा कुठल्या मुलाचं समजा हाय असेल म्हणजे जास्त असेल तर त्या मुलाला समजा तुमच्या घरी कोणी पाहुणे वगैरे आले त्या मुलाला त्यांच्यासमोर गायला किंवा नाचायला लावू नका, कारण तेव्हा त्या मुलाला आवडणार नाही. किंवा दुसऱ्यांसमोर डिसरिस्पेक्टफुल नसायला पाहिजे.
किंवा चुकीच्या टोनमध्ये सुद्धा बोलायला नाही पाहिजे. म्हणजे आता तो जो म्युझिकल इंटेलिजन्स जो आहे त्याच्यामध्ये समजा कोणी जास्त असेल तर मग तुम्ही चुकीचा टोन वापरला तर त्यांना ते लागतं म्हणजे खूप. पेरेंटिंगमध्ये सुद्धा खूप कळतं म्हणजे की मी ॲक्च्युली माझ्या मुलाला किंवा मुलीला कसं वाढवायला पाहिजे. प्लस इम्पॉर्टंट आणखीन काय काय गोष्टी कळतात म्हणजे की त्या मुलाची लीडरशिप स्टाईल काय आहे, नॉलेज तो कसा ॲक्वायर करतो आणि कुठल्या करिअर्समध्ये ॲक्च्युली त्याला ते मूल जास्त सक्सेसफुल होऊ शकेल. हे सगळं अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला सायंटिफिक वेनी आपण करतो. इकडे सेंट अँथनी स्कूलमध्येच त्या असेसमेंट्स वगैरे होतात. त्याच्यामुळे समजा कोणाला मुलाची समजा असेसमेंट समजा करायची असेल तर मग त्यांनी सेंट अँथनी स्कूलला कॉन्टॅक्ट करावं किंवा माझा एक ईमेल आय डी आहे तिकडे कॉन्टॅक्ट करावं जो म्हणजे त्या या व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवालच म्हणजे. तर त्यांनी मेल केला मला तर मी त्यांना म्हणजे एक डेट देऊ शकेन की ओके आपण ह्या डेट आणि टायमाला आपण ही असेसमेंट करू शकतो. अर्थात तर खरं तर हे जे काही प्रत्येक फ्रायडेला प्रत्येक शुक्रवारी तुम्ही जे काही व्हिडिओ पाहत आहे वेगवेगळ्या विषयांवरती मग पालक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संबंधित जे काही व्हिडिओज आहेत प्रत्येक शुक्रवारी यासाठी खरं तर प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सेंट अँथनी शाळेने घेतलेला आहे. विद्यार्थी घडवण्याचं काम आणि चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडायला हवेत यासाठी एक प्रयत्न सेंट अँथनी शाळा करताना पाहायला मिळते. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्की अमरेंद्र चितळे सरांचा आम्ही ईमेल आय डी दिलेला आहे या ईमेल आय डीवर नक्की व्हिजिट करा. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही मेल करून त्यांना एकदा नक्की भेटू शकता.